बल्लाळेश्वराच्या पावनभूमीत माननीय वसंतरावजी ओसवाल साहेब यांचा सत्कार सोहळा संपन्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे सन्माननीय अध्यक्ष माननीय वसंतरावजी ओसवाल साहेब यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व त्यांनी केलेल्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गुणगौरव सोहळा सोमवार दिनांक 25 डिसेंबर 2017 रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटी टॉपवर्थ इंग्लिश मीडियम स्कूल पाली सुधागड येथे संपन्न होणार आहे. विशेष उपस्थिती म्हणजे माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवारसाहेब, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माजी राष्ट्रीय कृषी मंत्री यांचे शुभहस्ते होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय आमदार श्री सुनीलजी तटकरे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे भूषविणार आहेत. माननीय प्रमुख अतिथी पाहुणे माननीय आमदार श्री जयंतभाई पाटील साहेब, माननीय आमदार श्री धैर्यशील पाटील, माननीय आमदार पंडित सेठ पाटील, माननीय आमदार बाळाराम पाटील, माननीय आमदार श्री सुरेशजी लाड, माननीय आमदार अनिल भाऊ तटकरे, माननीय आमदार निरंजन डावकरे, माननीय आमदार माननीय आमदार श्री विवेक पाटील आणि माननीय आमदार प्रमुख घोसाळकर, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस. तसेच निमंत्रक कुमारी आदिती तटकरे, जिल्हाध्यक्षा रायगड, श्री रवींद्रसाहेब लिमई, उपाध्यक्ष सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली, महेश ओसवाल आणि समस्त परिवार, नीता डोका सोलापूर बार्सी आणि सौ गीता पार्लेच्या राष्ट्रवादी पेन सुधागड रोहा रायगड मतदार संघ. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापन झाल्यापासून रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षस्थानी धुरा समर्थ सांभाळत असताना पक्षाची धोरणे जिल्ह्यातील तळागाळापर्यंत पोचवून पक्ष बलवान करणारे, सुधागड एज्युकेशन सोसायटीची सुवर्ण झळाली निर्माण करणारे वसंतराव ओसवाल हे 25 डिसेंबर 2017 रोजी वयाची 75 वर्ष पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने सुधागड एज्युकेशन सोसायटीमधील समस्त कर्मचारी वर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रमंडळी सर्व अन्य त्या ठिकाणी एकत्र जमून हा एक नैपुण्य असा अमृत महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. यामध्ये सर्वांना अतिशय आनंद होत आहे, कारण शरद पवार साहेब पहिल्यांदाच पालीमध्ये येत आहेत आणि त्यांच्याकडे सगळे पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पक्षाचे विद्यमान आमदार अमृत महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. वसंतराव ओसवाल यांच्या मागील सर्व राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक कार्याचा जीवनपट वगैरे या पुस्तकाचं या ठिकाणी निमंत्रण करण्यात आलं आहे. वसंतराव ओसवाल यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी त्यांचे मित्रपरिवार, हितचिंतक, संस्थेचे कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या अध्यक्षांचा अमृत महोत्सव दिमाखात व भव्य दिव्य व्हावा यासाठी संस्थेचे सचिव रविकांत घोसाळकर, राजेंद्र पालवे, प्रशासक अधिकारी मिलिंद जोशी व जिल्ह्यातील विविध शाळांतून जाऊन अमृत महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी शाळा व मान्यवरांच्या भेटी घेत आहेत आणि सर्व शाळांमधून जाऊन सर्वांना सूचना देऊन निमंत्रण देत आहेत. अशा प्रकारे माननीय ओसवाल साहेब यांचं हे अमृत महोत्सव सोहळा संपन्न होत आहे. पाली, सुधागड, रायगड या ठिकाणी हा संपन्न होणार आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल साहेब यांची 75 वर्ष पूर्ण होत असल्याने संस्थेच्या परिवाराकडून व हितसंस्थांकडून अमृत सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सादर करते विजय कुमार।